गडबडीचे काम होऊन जाईल तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत म्हणजे माझा एक मित्र आहे नायट्रोसाहेांगतोय हे आता तर मोबाईल आले पण आतासुद्धा तो काय करतो समजा त्याला कोणाकडनं तरी पैसे द्यायचे आहेत त्याला तर समोर फोन आला की तो असं करतो हॅलो 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 बंद फोन ऐकायलाच येत नसतं त्याला जेव्हा त्याला पैसे द्यायचे असतात तेव्हा पण आता ह्या जुने ट्रिक झाल्या आता आता हे असले चालणार नाही आहेत आपल्याला आता नवीन ट्रिक आणाव्या लागणार आहेत की आपल्याला कशा पद्धतीने मॉडर्न पद्धतीने नवीन पद्धतीने वेस्टर्नाइज पद्धतीने कस्टमाइज पद्धतीने ग्राहकापर्यंत जात आहे आणि हे सगळं यावंच लागणार आहे मला हे येत नाही मला हे येतं आणि त्याच्यासाठी भरपूर इथं ट्रेनिंग देणारे पण आहेत भरपूर इथं वाचन करून तुम्हाला देणारे आहेत भरपूर इथं तुम्हाला हँड होल्डिंग करणारे आहेत है। ह्यांच्या सगळ्याकडनं तुम्ही इसेज घेऊ शकता आणि तुमचा व्यवसाय मोठे करू शकता असं मला निश्चित वाटतं भिडेसाहेबांविषयी मला एवढंच सांगायचं आहे माझी त्यांच्या अठरा वर्ष मैत्री होती मैत्री होती मित्र होतो मी त्यांचा कायम मित्र राहिलो हसायचे तर काही बोलायलाच नको पण त्यांच्या महत्त्वाच्या गोष्टी काय होत्या त्या मी तुम्हाला सांगतो त्यांची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती रिस्पेक्ट जसं मला वाटतं कोणीतरी सांगितलं मग की ते प्रत्येक व्यक्तीला अतिशय ऍप्रोप्रिएट रिस्पेक्ट द्यायचे वी शूड लर्न फ्रॉम दॅट नाही हा मोठा बिझनेसमन हा छोटा बिझनेसमन हा उपयोगी माणूस हा बिनउपयोगी माणूस पण बिन उपयोगी माणूस कधी उपयोगी येईल याची तुम्हाला माहीत नसतं त्यामुळे ह्या सर्वांना आपण इक्वल रिस्पेक्ट दिला पाहिजेत दुसरं त्यांनी एक मी त्यांच्या याच्यात दिसलं कन्सिस्टन्सी जी जनरली ही मला पण शिवी आहे महाराष्ट्रीयन माणसाच्यात कमी आहे कन्सिस्टन्सी लगायचं चंचलता येते अरे नाही हे नको ते करू ते नाही ते करू नो द कन्सिस्टन्सी इज रिक्वायर्ड आणि ती कन्सिस्टन्सी असल्याशिवाय सक्सेस पुढं दिसणार नाही तिसरा पॉईंट त्यांचा होता नो इगो आजी आज बाब त्या व्यक्तीला इगो नव्हता कुठं बसलेत मागं बसलेत पुढं बसलेत बोलायला दिले बोलायला नाही दिले दहाच मिनटं दिली पाच मिनटं दिली कधी त्यांनी असं केलं नाही कितीतरी आम्ही कार्यक्रम एकत्र केले मी कायम बघितलं तर हेही गोष्ट आपल्याला लक्षात म्हणजे सत्याऐंशी वर्षीसुद्धा जो माणूस इगो ठेवत नाही ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते कंटिन्युअसली धडपड कंटिन्युअस धडपड म्हणजे जाऊ द्या आता आज जरा चीट डे वगैरे मी त्यांच्याकडे बघितलंच नाही आपणही करतो आठ दहा दिवस झाले की स्वतःचा चिट डे करून घेतो जाऊ द्या जरा आमच करूयात आज खाऊच नको यात असंच करूयात नो कंटिन्युअसली कारण आपल्याला सक्सेसफुल व्हायचं आहे बेसिकली तुम्ही सक्सेसफुल आहात पण ते सक्सेसफुल मेंटेन करण्यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्यात आणि त्यांच्या ज्या सेतू जो शब्द इथं लिहिलेला आहे त्याचा लाँग फॉर्म मी आज असा समजतो आहे मी माझ्यासाठी आणि तुम्हाला सांगण्याचा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे से म्हणजे सेवा आणि तू म्हणजे तुमच्यासाठी म्हणजे व्यवसाय हे दोन शब्द जरी आपण वापरले सेवा तुमच्यासाठी तर माधवरावांना ती खरी श्रद्धांजली होईल असं मला वाटतं आहे थँक्यू व्हेरी मच